नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 19 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेशी संबंधित जो काही सराव संचय तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर निसर्गनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ, विघटनशील पदार्थ, अविघटनशील पदार्थ, मानवनिर्मित पदार्थांचा पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर होणारा वाईट परिणाम याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत. मग आता विघटनशील पदार्थ म्हणजे काय? मग काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन करता येते याला विघटनशील पदार्थ म्हणत असतात. मग विघटन म्हणजे काय? तर अलग करणे किंवा वेगळा करणे, त्याला आपण विघटन असे म्हणतो. आता खालील एका उदाहरणाच्या आधारे आपण पाहणार आहोत की पदार्थाचं विघटन कसं होत असतं. ग्लुकोजचं किंवा साखरेचं विघटन आपण पाहू. मग साखर ज्या घटकापासून बनलेली आहे ते घटक पदार्थ वेगळे होतात, यालाच आपण साखरेचं विघटन म्हणतो. जसं साखरेमध्ये कोणकोणते घटक पदार्थ असतात, मग कार्बन असतो, हायड्रोजन असतो आणि ऑक्सिजन असतो. या तीन घटक पदार्थांच्या रासायनिक संयोगातून जे नवीन संयुग तयार होते त्याला आपण साखर म्हणतो. मग या साखरेचं विघटन होत असताना मग कार्बन असेल, हायड्रोजन असेल किंवा ऑक्सिजन यासारखे साधे पदार्थ वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीव यांच्यामार्फत पुन्हा पुन्हा वापरले जातात. मग कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे पुन्हा वापरले जात असतात. मग यालाच आपण काय म्हणणार आहोत, साखरेतील विघटन म्हणतात. मग निसर्गनिर्मित पदार्थ हे विघटनशील असतात. मग या ठिकाणी साखर जे काही उदाहरण आपण बघितलं तर याला आपण निसर्गनिर्मित पदार्थामध्ये टाकणार आहोत, कारण की त्यातले जे काही घटक आहेत हे घटक पदार्थ पुन्हा पुन्हा वापरले जात असतात आणि म्हणून त्याला आपण निसर्गनिर्मित पदार्थ म्हणणार आहोत किंवा विघटनशील पदार्थ म्हणत आहोत. आता त्यानंतर बघा अविघटनशील पदार्थ. मग काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्यांना आपण अविघटनशील पदार्थ म्हणतो. मग मानवनिर्मित पदार्थात जसे की प्लास्टिक असेल, काच असेल, थर्मोकॉल असेल यासारख्या पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नसल्याने ते पदार्थ काय होतात, पर्यावरणामध्ये तसेच पडून राहतात. त्यानंतर त्यांची पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात साठवणूक होत असते, साचत जातात ते, कारण की त्यांचा वापरही तेवढ्याच प्रमाणात होतो आहे आणि ते जेवढे जास्त प्रमाणात साचत आहेत तेवढाच त्याचा परिणाम वनस्पती, प्राणी आणि सजीवांसाठी घातक ठरतो आहे. बरोबर आहे. जसं आज आपण पाहतो की प्लास्टिक असेल, थर्मोकॉल असेल किंवा काचेच्या इतर वस्तू असतील त्या या आपल्या परिसरामध्ये वर्षानुवर्ष तशाच साचून पडत आहेत, त्याचा ढिगारा बनत आहे, परंतु त्याचं विघटन करता येत नाही आहे कारण ते अविघटनशील पदार्थ आहेत. बरोबर आहे. आणि मग याच पदार्थांना आपण काय म्हणतो, प्रदूषके म्हणतो, कारण की यांच्यापासून पर्यावरण दूषित होत आहे, सजीवांवरती, वनस्पतींवरती, प्राण्यांवरती घातक परिणाम होत आहे, म्हणून अशा पदार्थांना आपण प्रदूषके म्हणतो. मग प्लास्टिक असेल, थर्मोकॉल असेल या मानवनिर्मित पदार्थांचे विघटन होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. आता किती वर्ष लागतात हे मोजणं शक्य नाही आहे. बरोबर आहे. कारण की ते वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात, ते सडत नाही, कुजत नाही, त्यांचा ढिगारा बनत आहे, तो बनतोच आहे अजूनही. मग ते जाळल्यास त्यातून अत्यंत विषारी वायू बाहेर पडतात. जमिनीवर पडून राहिल्यास जमिनीचे प्रदूषण होतं, जमीन नापीक होत असते, विषारी वायू हवेमध्ये मिसळतात. मग थर्मोकॉलमधील बघा, स्टायरीन हा अत्यंत घातक पदार्थ आहे. या पदार्थामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते, डोळे, श्वसन संस्था, त्वचा विकार, पचन संस्थेचे आजार निर्माण होत असता या स्टायरीनमुळे थर्मोकॉलमधल्या. मग तुम्ही विचार करा की किती घातक पदार्थ आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचा धोकासुद्धा त्यामुळे स्टायरीनमुळे निर्माण होऊ शकतो. किंवा काचांचे तुकडे बघा, जलाशयात जाताना तेथील अधिवासावर परिणाम करतात, म्हणजे जे जलचर प्राणी असतात त्यांनासुद्धा या अविघटनशील पदार्थांना तोंड द्यावं लागतं. आपण बऱ्याच वेळेस टी व्हीमध्ये पाहतो की नदीमध्ये बराच कचरा साचलेला असतो, तो सडत नाही, कुजत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी जे जीवजंतू असतात त्यांच्या जीवावरती वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतो. मग हे सगळं थांबवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. मग आपण प्लास्टिक किंवा थर्मोकॉलच्या ज्या वस्तू आहेत त्या बॅन आहेत तरीसुद्धा त्या वापरल्या जातात, मग आपण त्यावरती प्रतिबंध घातला पाहिजे. आपण बाजारात प्लास्टिकची पिशवी न वापरता आपण कागदी म्हणा किंवा त्याचबरोबर कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. थर्मोकॉलला आपण पर्यायी घटक शोधला पाहिजे.
अशा जेव्हा आपण उपाययोजना करू त्यावेळेस आपोआप हे अविघटनशील पदार्थ कमी होतील आणि पर्यावरण काय होईल, दूषित होणार नाही, स्वच्छ राहील आणि त्याचा उपयोग जो आहे तिथल्या वनस्पती, प्राणी आणि इतर सजीवांना मोठ्या प्रमाणावर होत राहील. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विघटनशील पदार्थ, अविघटनशील पदार्थ, पुन्हा या अविघटनशील पदार्थांचा मानवी जीवनावर किंवा इतर प्राण्यांवर कसा परिणाम होतो, त्यावर जे काही उपाय आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेतली. आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करू. प्रश्न पहिला बघा. खालील चित्राचे निरीक्षण करा. चित्रांमधील वस्तू पदार्थांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करा. निसर्गनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ. मग यामध्ये वनस्पती आणि जो काही आंबा हे फळ आहे हे निसर्गनिर्मित येईल. कंगवा आणि जे काही गोळ्या आहेत त्या मात्र मानवनिर्मित पदार्थामध्ये तुम्ही लिहिणार आहात. हे तुमचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. तुमच्या घरातील निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित पदार्थांच्या वस्तूंची यादी करा. मग निसर्गनिर्मित पदार्थ तुम्ही कोणकोणते घेऊ शकतात? भाज्या, फळं, मसाल्याच्या पदार्थांमधले काही घटक किंवा दूध, हे निसर्गनिर्मित पदार्थ आहे. मानवनिर्मित पदार्थामध्ये तुम्ही कंगवा किंवा डोक्याला लावण्याचं जे काही तेल आहे ते म्हणा, त्याची बाटली किंवा टेबल, खुर्ची, हे काय आहेत? तर मानवनिर्मित पदार्थ आहेत किंवा वस्तू आहेत, त्यांची आपण यादी केली. प्रश्न क्रमांक 3 बघा. पर्यावरण संरक्षणासाठी खाली दिलेल्या प्रत्येक गटातील एक वस्तूची निवड करा. मग पर्यावरण संरक्षणासाठी कोणती गोष्ट योग्य आहे ती आपल्याला शोधायची. मग मध्ये बघा, कागदी पिशव्या, कापडी पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या. मग यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कोणती योग्य आहे ती आपल्याला निवडायची. इथे बघा, पर्याय देताना थोडंसं चुकीचं झालेलं आहे, कारण की दोन्ही ठिकाणी पर्यावरण संरक्षण घटक दिलेले आहे, कागदी पिशवी आणि कापडी पिशवी. परंतु या ठिकाणी थर्मोकॉल म्हणा किंवा इतर कोणता तरी घटक वापरला पाहिजे होता. ठीक आहे, तुम्ही दोन्हींपैकी कोणतंही एक उत्तर लिहू शकता. कागदी पिशवी किंवा कापडी पिशवी पर्यावरण संरक्षणासाठी योग्य वस्तू आहे. त्यानंतर आमध्ये बघा, धातूचा ग्लास, थर्मोकॉलचा ग्लास, प्लास्टिकचा ग्लास. मग योग्य उत्तर आहे धातूचा ग्लास. हे पर्यावरण संरक्षणासाठी योग्य आहे. थर्मोकॉल मात्र घातक आहे, प्लास्टिकसुद्धा घातक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. वेगळा शब्द ओळखा. कागद, नारळ, सुती दोरा, पॉलिथिन बॅग. तर पॉलिथिन बॅग हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर खमध्ये बघा, लाकूड, काच, प्लास्टिक, थर्मोकॉल. यामध्ये लाकूड हा वेगळा शब्द आहे, बाकीचे हे मात्र अविघटनशील पदार्थ आहेत, हे आपल्याला लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीने जो काही कृतीपत्रिका क्रमांक 19 वरील सराव संच आहे तो आपण साध्या सोप्या भाषेमध्ये सोडवून घेतलेला आहे. मग अशाच प्रकारचे सोडवलेले सराव संच किंवा कृतीपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.